नमस्कार मित्रो, माझ्या माधव कानुगुले चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, सातव्या वेतन आयोगाबाबतीत आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहे. काय बातमी आहे, चला पाहूया. बातमीचं टायटल आहे पगारापुरते उत्पन्न, त्यात सातव्या वेतनाची भर. महापालिकेचे 750 कोटीचे अंदाजपत्रक दिसत असले तरी मूळ घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराचे उत्पन्न 100 कोटी रुपयांच्या हातच आहे. मात्र आस्थापना खर्च 60% अधिक आहे. तो मासिक 20 कोटीहून अधिक तर वार्षिक 200 कोटीच्या वर आहे. साहजिकच हा डॉलर आता शासकीय अनुदानाच्या टेकूवर तोललेला आहे. त्यात आता सातव्या वेतन आयोगामुळे वार्षिक 36 कोटी रुपयांची भर पडणार आहे. सांगली महानगरपालिकेची बातमी आहे मित्रो ही. पुढे काय म्हणते बघा. महापालिकेने नुकताच अधिकारी कर्मचारी निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय घेतला आहे. महासभेत मंगळवारी तसा ठरावही केला. आता तो ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासन अनुदान देवो न देवो आयोग देण्याचे निर्धार सर्वपक्षीय सदस्यांनी जाहीर केला आहे. वास्तविक महापालिकेत आस्थापनेवरील वर्ग 1 ते वर्ग 4 मंजूर पदसंख्या 2377 आहे. त्यापैकी सध्या कार्यरत असणाऱ्यांची पदसंख्या फक्त 1623 आहे. त्यापैकी 1200 पदे ही वर्ग 4 ची आहेत. शिवाय रिक्त पदेही भरावी लागणार आहेत. त्याबाबतची हालचाली सुरू आहेत. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिल्याने किमान 36 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सध्या आरोग्य विभागावर वार्षिक 100 कोटी नगररचना, घरपट्टी, लेखा सर्व कार्यालये, मालमत्ता, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विविध विभागाचे आस्थापना विभागांचा एकूण खर्च किमान 100 कोटीच्या घरात जातो. एकूणच वार्षिक 200 कोटी रुपयांवर महापालिकेलाही खर्च करावा लागतो. त्यापैकी 120 कोटी रुपयाचे अनुदान रूपाने मिळतात. घरपट्टीचे 50 कोटी, पाणीपुरवठा 20 कोटी, मालमत्ता 1.5 कोटी, विविध दाखले व करांचे 8 ते 10 कोटी असे अन्य 80 कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्यातून असा कसाबसा पगाराचा ताळमेळ साधला जातो. त्यामुळे विकास कामांना महापालिकेचे स्वनिधीच झेलक राहत नाही. परिणामी विकास कामासाठी शासनाच्या विविध योजना आणि वित्त आयोगातून यंदा पैशांवर अवलंबून राहावे लागते. त्यातही वित्त आयोगाकडून येणारा निधी प्रामुख्याने ड्रेनेज, प्राणी, घनकचऱ्यासह विविध विकास कामांसाठी दिला जातो. त्यामुळे स्थानिक विकास कामे ठप्प आहेत. सत्ताधारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सर्वच विभाग प्रमुखांना तसे अहवाल देण्याचे आदेशही दिले आहेत. त्याची अंमलबजावणी किती व कशी होते हे त्यावर उत्पन्न वाढ अवलंबून असते. अशा पद्धतीचा व्हिडिओ होता मला मित्र. व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक बटन दाबा, आपल्या मित्रमंडळीला शेअर करा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपणास पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.